सब्सक्राइब करा, लाइक करा, शेयर करा फक्त मुक्तागिरी न्यूज, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नमस्कार, मी राखी मुंदडा, मुक्तागिरी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। खटाव तालुक्यातील ललगुण परिसरात अवैध धंद्यासंदर्भात दुर्लक्ष केले जात असून हे धंदे बंद करण्यासंदर्भात मुमताज मुलानी यांनी दंड थोपटले असून पोलीस प्रमुखांना आणि मंत्र्यांना निवेदन दिले आहे। दिनांक 1 फेब्रुवारी महाराष्ट्र कोषागार दिन सातारा जिल्हा कोषागार कार्यालयाच्या वतीने साजरा करण्यात आला। श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सातारा मेडिकल कॉलेजच्या प्रश्नासंदर्भात आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांची भेट घेतली। शारीरिक तंदुरुस्ती उत्तम आरोग्यासाठी फार महत्त्वाची असते आणि हा संदेश घेऊन दोन युवक K2K दौड म्हणून जनजागृती करत आहेत। सातारा येथील सदर बाजार मधील लक्ष्मी टेकडी झोपडपट्टीत चिकनगुनियाची साथ पसरल्यानंतर नगरपालिकेच्या वतीने येथे साफ सफाई व औषध फवारणी करण्यात आली, मात्र ही साफ सफाई व औषध फवारणी नुसताच देखावा असल्याचा आरोप इथले नागरिक करत आहेत। लोणंद येथील चाम सितारा हेचरी पोल्ट्री फॉर्मचे बर्ड फ्लू मुळे मोठे नुकसान झाले असून त्यांना आर्थिक हानीला सामोरे जावे लागले आहे। सातारा नगरपालिकेची सभा ऑनलाइन घेण्यात आली तर सभागृहात गोंधळाच्या वातावरणात विषय मंजूर करण्यात आले। या होत्या आजच्या ठळक घडामोडी। रोजच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा फक्त मुक्तागिरी न्यूज। पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नवीन घडामोडींसह। तोपर्यंत नमस्कार।